हाय हॅलो नमस्कार, मी आपला मित्र कृष्णा. इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत युवागिरी या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे सोलापूर फूडची टीम. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, चला तर त्यांना भेटूयात. आता आपल्यासोबत आहेत सोलापूर फूड टीमचे ॲडमिन तपन मंगलपल्ली. आपण फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या माध्यमातून जे सोलापुरात आता नवीन खाद्य संस्कृती म्हणा किंवा जे काही नवीन फूड्स आलेले आहेत त्याचं जे मार्केटिंग म्हणा किंवा जे काही पोस्ट आहेत ते हे ॲडमिन जे आहेत तपन यांच्यामार्फत ह्यांच्या टीमच्या सहाय्यतेनं हे करत म्हणजे दररोज करत असतात. सोलापुरात प्रथमतःच अशी काही नवीन संकल्पना सोलापूर फूडच्या माध्यमातून होत आहे. तर ही संकल्पना नेमकी कशी आली ती आपण यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल आपलं नाव? नमस्कार, मी किरण गजभार, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर सोलापुरी फूडबद्दल सुरुवात कशी झाली सांगायचं असेल तर 2017 एंडिंगला आम्ही असेच मित्र, आम्ही मुळतच सगळे खवय्ये आहे, तर आम्ही जेव्हा जेवायला वगैरे जात होतो तेव्हा जे आम्ही पोस्ट बघत होतो लोकांचे की मग त्याच्यामध्ये आमचं डिस्कशन झालं, अरे आपण जेवढं बाहेर खायला जातो बाहेर जेवायला जातो तर तेवढ्या आपण एखाद जरी पोस्ट टाकलं तरी आपलं फूड पेज चालू होईल असा आम्ही विचार करून म्हणजे चालू केलं ते फूड पेज. आम्हालाही असं वाटलं नव्हतं की ते फूड पेज इतकं असं पुढं जाईल. पहिला आम्ही त्या 2017 एंडिंगला एक दोन फोटोज दोन पोस्ट केले तर त्याच्या एक दोन चार दिवसामध्ये आम्हाला रिस्पॉन्स चांगला आला, म्हणजे अगदी एक 20-30 लाईक्स आम्हाला आले. मग आमचे होप्स थोडेसे वाढले. मग त्याच्यानंतर एक 40-50 दिवसानंतर आम्ही 20-30 फोटोज अपलोड केले. मग ते पोस्टला जे रिस्पॉन्स आला तिथून आमची जर्नी चालू झाली. त्याच्यामध्ये आमचे मग अगदी 5,000 होईपर्यंत आम्ही वाटलं नव्हतं की आम्ही एवढे पुढं जाऊ म्हणून, पण त्यानंतर आमच्या पण अपेक्षा वाढत गेल्या. आम्ही पण पोस्ट करत गेलो, आम्हाला पण हॉटेल्स इन्व्हाइट करत गेले, असं करत आमची ॲक्च्युली स्टार्ट झालं. सोलापूर फूड टीमची आणखी काही टीम आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून आपण काही त्यांचे आणखी प्रश्न जाणून घेणार आहोत. सोलापूर फूड जेव्हा तुम्ही पेज स्टार्ट केलात, जे काही पोस्ट करता तुम्ही फूड्सचे, मग त्यावेळेस तुम्हाला सोशल मीडियाचा म्हणजे प्रभाव किंवा त्याचा फायदा कशा प्रकारे झाला? नमस्कार, मी ऋषिकेश कोणापुरे, कम्प्युटर सायन्स स्टुडंट आहे मी. आणि सोशल मीडियाबद्दल बोलताना मी सांगू शकतो की सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आपण कमी वेळात लोकांपर्यंत पोहोचू शकतो, जास्त लोकांपर्यंत. मग ह्याचा वापर आम्ही सोलापुरी फूडच्यासाठी केला. ज्या वेळेला आम्ही फोटोज टाकायचो, लोकांना त्याच्या पोस्टबद्दल माहिती लिहायचो, कुठे मिळेल काय, त्याचं क्वालिटी काय आहे, किंवा आमचे पर्सनल जे रिव्ह्यूज असतात ते टाकायचो, तर या फूडच्या डिशबद्दल आम्ही ज्या वेळेला पोस्ट करायचो त्या पोस्टच्या थ्रू हॉटेलवाल्यांच्याकडून रिस्पॉन्स यायचं की त्याच्या नेक्स्ट 2-3 डेजमध्ये किती व्हिजिट्स आले किंवा किती कस्टमर्सनी व्हिजिट केलं. की हे सोशल मीडिया जर नसलं असतं तर फिजिकल आपण ज्या वेळेला लोकांपर्यंत पोहोचणं अवघड होतं, पण ज्या वेळेला आम्ही सोशल मीडियाचा वापर करायला लागलो त्यावेळेला आम्ही कमी वेळात लोकांपर्यंत पोहोचायला लागलो. फूड टीमची आणखी काही टीम आपल्यासोबत आहे, काय सांगाल भविष्यात या म्हणजे तुमच्या फूड पेजचा कसं म्हणजे प्लॅन काय असणार सोलापूर फूड टीमचा? नमस्कार, मी महेश प्रधान आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे. आता सध्या सोलापूर फूड हे आहे जे प्रत्येक सोलापुरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलेलं आहे. आता आम्हाला हे भविष्यात आम्हाला हे पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवायचं आहे. आज आम्ही पुढं इथून सोलापुरी फूड हे ॲप लॉन्च करतो आहे.
हे ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे जे सोलापुरात बाहेरून आलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. म्हणजे सोलापुरात जे मिळणारे बेस्ट डिश किंवा सोलापूरचे जे वैशिष्ट्य किंवा सोलापूरची जी खाद्य संस्कृती आहे हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. त्या ॲपमध्ये प्रत्येक रिव्ह्यूप्रमाणे आणि प्रत्येक ह्याच्या आपलं रेटिंगप्रमाणे ते डिशचे फोटोज वगैरे आम्ही त्यात अपलोड करणार आहोत. त्यांचे नंबर्स, हॉटेलचे लोकेशन्स हे असं करून आम्ही एक नवीन ॲप लॉन्च करणार आहोत. त्याच्यानुसार सोलापुरातील जे फूड आहे हे पूर्ण जगभरात प्रसिद्ध होईल हे असा आमचा उद्देश आहे. सोलापूर फूडच्या माध्यमातून आजपर्यंत 300 जास्त हॉटेल्सना कवर केलेलं आहे आणि 1000 जास्त डिशना आम्ही टेस्ट केलेला आहे आणि त्याचा रिव्ह्यूसुद्धा आम्ही आमच्या पेजवर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या सगळ्या मागं तपन मंगलपल्लीचा खूप मोठा हात आहे. म्हणजे तो त्याचा उत्साह एवढा असतो की तो एखादा हॉटेलने व्हिजिट करायचं आणि तिथून आम्ही जेव्हा सगळे त्याचे फोटो वगैरे कवर करतो किंवा सगळं जे रिव्ह्यू देण्यापासून त्याचा उत्साह म्हणजे त्याला त्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक आपल्या सोलापुरात जे बेस्ट भेटतं ते प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे हा त्याचा सगळ्यात मोठा हा उद्देश आहे. टीम मेंबरपैकी बहुतांश सगळेच इंजिनियर आहेत, परंतु हे नवीन क्षेत्र ह्या क्षेत्राकडे ते कसे वळालेत आणखी काही आपल्यासोबत टीम मेंबर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळाले. हां, हॅलो सोलापूरकर, मी महेश मिठा. आम्ही सगळे इंजिनिअरिंग स्टुडंट होतो आणि जेव्हा आम्ही कॉलेज वगैरे बंक करून म्हणजे बाहेर जात होतो मग आम्हाला बाहेरचे नवीन नवीन डिश नवीन नवीन पदार्थ खायला खूप आवडत होते. मग आम्ही तसं खात खात आम्ही आमचं असं एक ग्रुप बनलं जे इंजिनिअरिंग स्टुडंट होते. आम्ही एकत्र येऊन सुट्टीच्या वेळेला वगैरे संध्याकाळी आम्ही नवीन पदार्थ वगैरे खायला जात होतो, ते डिश आम्हाला भरपूर आवडत होते. मग आम्ही पण विचार केलो की आम्हाला विचारत होते, आम्ही पोस्ट टाकल्यावर मित्र वगैरे आम्हाला विचारणार की हे कुठं खाल्लास तू, हे कसं खाल्लास. मग आम्ही ह्याचा विचार केला की असं विचारायला लागले तर आपण हे सोशल मीडियावर टाकून आपण या पोस्टबद्दल माहिती देऊन लोकांना आपण आपल्या पेजवरती थोडे फॉलोअर्स म्हणून आणू शकतो. म्हणून आम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट म्हणून एक मीटिंग घेतला आणि असा ॲप सुरू केला आणि आम्हाला चांगलाच रिस्पॉन्स मिळाला. मग आम्ही इंजिनिअरिंग व्हायच्या अगोदरच एक फुडी म्हणून आम्ही म्हणजे आमच्यामध्ये फुडी म्हणजे खायचे पदार्थ वगैरे आम्हाला आवडत होते. मग आम्ही त्याचा प्रोफेशनलमध्ये यूज केला थोडा, अशा प्रकारे आमचा इंजिनिअरिंगमधून फूडमध्ये असं ट्रान्सफर झालं. सोलापूर फूड टीमची आणखी काही टीम मेंबर्स आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सोलापूरचं तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने करतात आपल्या फूड पेजच्या माध्यमातून किंवा आपल्या फूड पेजची जी वैशिष्ट्य आहेत म्हणजे ती काय असेल. तर मी आहे कविराज, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. तर मार्केटिंग सोलापुरी फूड पेजवर म्हटलं तर आपण फूड व्यतिरिक्त दुसरं काही मार्केटिंग करत नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं गेलं तर प्रथमतः आपल्याला हॉटेलकडून इन्व्हिटेशन्स येतं, मग आपण त्यांना एक टाईम स्लॉट त्यांना देतो, आम्ही या या टायमाला आम्ही तुमच्या हॉटेलला व्हिजिट करूया. मग नंतर त्यांनी एकदा आम्ही जर हॉटेलला गेलो मग तिथून हॉटेलवरनं त्यांचे काही फेमस डिश असतात की ते सोलापूरकरांना त्यांना दाखवायचे असतात. मग त्यांनी आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांचे डिश वगैरे आम्हाला सादर करतात. मग आपण काय करतो, त्या डिशचे काही फोटोज घेतो, तो डिश आपण खाऊन टेस्ट करतो की क्वालिटी कशी आहे. मग त्याच्यानंतर त्या हॉटेलपर्यंत पोचायचं कसं आणि तो जे त्यांनी सादर केलेलं डिश आहे मग ते ऑनलाईन मिळतं की नाही आणि ते हॉटेलचं टायमिंग काय आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण तिथं हॉटेलला जाताना त्या किती वेळ चालू असणार आहे. कारण की लोकांना काही काही आता इंजिनिअरिंग स्टुडंट आम्ही जे आहे आम्ही रात्रभर अभ्यास करत असताना आम्हाला रात्री पण खायची सवय असते आम्हाला, मग तिथं ॲक्च्युली 12 पुढे मिळतं का नाही, हे सगळं बरंच काही वैशिष्ट्य आम्ही तिथं दिलेलं आहेत. रेटिंगपासून ते टायमिंगपासून ते ईच अँड एव्हरीथिंग आम्ही त्या पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही मेंटेन करून ठेवलेलं आहे. जर तुम्ही एकदा फूड पेज जर आपण ओपन केलं तर तुम्हाला त्याच्याखाली पूर्ण डिस्क्रिप्शन तुम्हाला मिळेल, तुम्ही तिथं पाहू शकता. आपल्या सर्वांना ज्ञात आहे पुणेरी पाटी ही जगभरात प्रसिद्ध आहे, पण त्याच धर्तीवर सोलापुरात देखील सोलापुरी पाट्या ह्या टीमनं सुरू केलेली आहे. नेमकी काय संकल्पना आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगा. नमस्कार सोलापूरकर, माझं नाव प्रतीक पुकाळे, मी प्रोफेशनली सिव्हिल इंजिनियर आहे. आपल्याला माहीतच आहे की सध्याला नवीन ट्रेंड चालू झालेला आहे ती म्हणजे पाट्या. तसंच पुणेरी पाटी हे जगप्रसिद्ध आहेतच, त्याच पद्धतीने आपण सोलापुरामध्ये सोलापुरी पाट्या असं सुरुवात करत आहोत. त्याचं एक एक्झाम्पल म्हणजेच तर भावा आम्ही इथं फक्त पाणीपुरीच देतो, ढाळपुरी नाही. हे एक आम्ही सध्याला असे ह्या पद्धतीचे नवीन नवीन पाट्या तयार करतच आहोत. अनेक पाट्याबद्दल बोलायचं म्हणजेच तर आम्ही इथे शीख कढई मिळतं, चिकन बार्बिक्यू नाही. तर शीख कढईबद्दल असं आहे की सोलापुरातील हे जगप्रसिद्ध आहे, म्हणजेच शीख कढईचं जे आहे जे काही पुण्यातून लोक येतात काही मुंबईतून जे जेव्हा इथे येतात
ते स्पेशली चिकडाई शीख कढाई जी आहे ते ट्राय करूनच जातात आणि त्यांना हे शीख कढाई जे सोलापुरात शीख कढाई आहे ते खूपच आवडतं, म्हणजेच जे बाहेर कुठंच भेटत नाही. आणि इवन सध्याला पुण्यातसुद्धा शीख कढाईचे खूप सारे हॉटेल्स रेस्टॉरंट्समध्ये सुरुवात होत आहे. याचं म्हणजेच हाच आहे की सोलापुरात जे शीख कढाई आहे ते जगप्रसिद्ध होतच चाललेलं आहे आणि होणार. हां, तर शीख कढाईचे जे आहे ते आमचा उद्देश आहे की जगप्रसिद्ध करूयात. आणि सोलापुरी फूड जे इंस्टावर जे पेज आहे, फेसबुकवर पेज आहे, त्याला फॉलो करा आणि सगळीकडे फॉलो करा, शेअर करा, म्हणजेच आम्हाला अजून तुमचा सपोर्ट हवा आहे. तर तुमचा सपोर्ट आम्हाला असंच नेहमी मिळत जाईल. आणि अजून जर काही तुमचे आयडियाज असतील तर तुम्ही आमच्या पेजला रिव्ह्यू किंवा मेसेजमध्ये सांगू शकताच. सोलापूर फूडचं व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर विविध ग्रुप आहेत. त्या ग्रुपवरती जे काही सोलापूरकर आहेत किंवा सोलापूरच्या बाहेरील जे मेंबर्स आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं साधलं जातं त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. काय सांगा? नमस्कार, मी समर्थ, सिव्हिल इंजिनियर आहे मी. सोलापूर इट्स नावाचं आपलं फेसबुकवर एक ग्रुप आहे ज्यामध्ये 2000 जास्त ॲक्टिव्ह मेंबर आहेत. ते मेंबर काय करतात की त्यांना काही रिव्ह्यूज, फीडबॅक किंवा त्यांना रेटिंग द्यायची असेल, त्यांनी डिश ट्राय केलेल्या डिश ते तिथं पोस्ट करतात. मग आपण त्यावेळेस त्यांचं फक्त फूडचं असतील तर ते अप्रूव्ह करतो. आणि व्हॉट्सअपचे आपले 11 ग्रुप आहेत, त्यामध्ये व्हेज नॉनव्हेज असे स्पेसिफिक डिफरेंशिएट केलेले ग्रुप आहेत. त्यामध्ये कोणाला कोणते काही डाऊट असतील, काही म्हणजे काय क्वेरी असेल किंवा काही विचारत असेल, फूड रिलेटेड काही पण विचारत असेल तर त्यामध्ये आपण आपले जे ॲडमिन मेंबर आहेत ते सगळं त्यावर रिप्लाय करतात. आणि बाकीचं जे बाहेर पुण्याला जे येतात सोलापूरला सुट्टीला ते शनिवारी रविवारी इकडे येतात, त्यामुळे त्यांनी काय करतात की स्पेसिफिक त्यांना फक्त त्यावेळेसच कोणतं पाहिजे हॉटेल तर ते विचारतात त्यामध्ये ग्रुपमध्ये की हां मला फक्त स्पेसिफिक बिर्याणीसाठी हे पाहिजे तर त्यासाठी कोणतं हॉटेल चांगलं आहे. मग त्यामध्ये आम्ही जे एक्सपर्ट मेंबर ते सजेशन देतो त्यामध्ये. ॲक्च्युली मी ज्यावेळेस इंटरसिटीने पुण्यावर नेत होतो पहिल्यांदा तर सगळेजण काय सांगायचे की अरे पुण्यात इकडे हे मिळतं आहे, सोलापूरात काहीच नाही, इकडं असं तसं फक्त पुण्याचंच गुणगान जास्त गात होते. पण आता सध्या काय झालं, ज्यावेळेस हे सोलापुरी फूडचं आपलं पेज एवढं मोठं झालं ना त्यावेळेसपासून असं माझ्या साईडला एक जण बसला होता तो म्हणत होता अरे सोलापुरी फूड हे बघ पेजवर आपल्याला ही नवीन डिश टाकली आहे, आज गेलं की आपण ट्राय करूया सोलापूरमध्ये. त्यावेळेस मला वाटलं की आज आपलं की सोलापुरी फूडचा हेतू म्हणजे पोहोचला लोकांपर्यंत जे पुण्यावर येतात किंवा सोलापूरहून पुण्याला जातात. आपल्यासोबत आणखी काही टीम मेंबर्स आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. एक अभियंता म्हणून तुम्ही या पेजला कसं विस्तारित करणार आहात? नमस्कार, मी अनुराग सुतकर. प्रथमतः आपल्या सोलापूरची खाद्य संस्कृती ही तळागाळापर्यंत पोचावी हा एकच उद्देश सोलापुरी फूडचा आहे. आणि ज्या पद्धतीनं सोलापूर सोडून इतर शहरांमध्ये क्वांटिटी आणि कॉस्टिंग या संदर्भातला जो संभ्रम आहे की एका ठिकाणी क्वांटिटी नसते पण त्यांची कॉस्टिंग तेवढी असते, क्वालिटी नसते पण क्वांटिटी तेवढी कॉस्टिंग तेवढी जास्त असते, त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सोलापुरी फूड हे आपलं सामान्यांना आणि सर्वसामान्यांना परवडेल. आणि एकंदरीत त्यांच्या सर्व गोष्टींचा, सामान्य माणसाच्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण हे सोलापुरी फूडचं पेज आपण हे लोकांसमोर एक्सप्रेस करतो आहे. आणि राहता राहिली गोष्ट की प्राचीन काळापासून माणूस हा जरी खाद्य संस्कृतीच्या शोधात असला तरी प्राचीन काळाची संस्कृती आम्ही आज इथे घेतो की सोलापुरी फूडला अशाच पद्धतीने आम्हाला खाद्य संस्कृती ही कशी जतन करावी हे आमचं उत्कृष्ट एक्झाम्पल आमच्या मार्फत आम्ही सोलापूरवासियांना देत आहोत. आणि त्याच माध्यमातून मी एक ॲज अन जर्नलिस्ट म्हणून मी सांगतो की फूड ब्लॉगिंगसाठी काम करत असताना सोलापुरी फूडसाठी एकंदरीत माझा आमचा सर्व टीमचा उद्देश हाच आहे की सोलापुरी फूड ही जी संकल्पना आहे की ती सामान्य लोकांपर्यंत पोचावी हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि जरी आम्ही अभियंता जरी असलो तरी त्याच्या आधी आम्ही एक उत्कृष्ट खवय्ये असल्यामुळं आमचा प्रामाणिक प्रयत्न हे आम्ही जनतेसमोर मांडणार आहे. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा आपण ह्या टीमचे म्हणजे सोलापूर फूडचे जे ॲडमिन आहेत तपन मंगलपल्ली यांच्याशी आपण संवाद पुन्हा एकदा साधणार आहोत. या पेजचं उद्देश नेमकं काय आहे म्हणजे सोलापूरकरांसाठी, सोलापुरातले जे खवय्ये आहेत त्यांच्यासाठी तर ह्या पेज म्हणजे उपयुक्त ठरतो आहेच, परंतु सोलापूरच्या बाहेरील जे सोलापूरकर आहेत किंवा सोलापुरात जे नव्याने येत आहेत आपल्या सोलापुरात त्यांच्यासाठी या पेजचा उपयोग कसा होतो आणि त्यांना काही मदत होते नेमकी या पेजच्या माध्यमातून, काय सांगाल? तर बेसिकली कसं आहे तर आपली जी खाद्य संस्कृती आहे सोलापूरची तर ते आमचा प्रयत्न आहे की ती जपण्याची, ठीक आहे. तर आपलं जे आहे अशी कढई शिंगा चटणी तर ती जी गोष्ट आहे म्हणजे पुन्हा अख्या जगाला म्हणजे पोचवण्याचा आमचं प्रयत्न चालू आहे. आणि आता जर म्हणलं की लास्टच्या 2 वर्षात
तर खूप म्हणजे अशा म्हणजे गोष्टी आल्या आहेत सोलापुरात जे लोकांना माहीत नाही आहे. तर आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही आमच्या माध्यमातून पेजच्या माध्यमातून की आमची जी म्हणजे जे आहे हॉटेल्स की ते उपर्यंत पोचवूया हे आमचा उद्देश आहे. मला अशी माहिती द्या वाटते की आम्ही कोणत्या बेसिसवर आणि कसे काम करतो त्याच्या बाबतीत. तर आमचे जे ग्रुप ॲडमिन आहेत ते तपन मंगलपल्ली. तर आम्ही असं असतो की सगळ्या फ्रेंड्स मिळून जेव्हा एखाद्या समजा हॉटेलने आम्हाला इन्व्हाइट केलेलं असतं तर ते हॉटेल इन्व्हाइट केल्यानंतर आम्ही त्या हॉटेलला डिस्कशन करतो की कोणाला त्या वेळेला टाईम मिळतं त्याप्रमाणे आम्ही त्यांना कनेक्ट होतो. मग समजा आमच्या ग्रुपमधले जवळपास 8-10 मेंबर्सपैकी आम्ही 1-2 मेंबर असे त्या हॉटेल्सला व्हिजिट करतो. व्हिजिट केल्यानंतर तिथं आम्ही टेस्ट करतो. त्याच्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये आमचे डिस्कशन होतं की ते कसं आहे काय आम्हाला कसं वाटलं त्या दोन जणांचे ओपिनियन घेतो आणि त्या दोन ओपिनियननंतर आम्ही आमच्या फूड पेजवरती ते पोस्ट करतो. फूड पेजवरती पोस्ट केलेले जे रेटिंग किंवा हे असतात ते आमचे पर्सनल असतं म्हणजे आम्हाला जे आम्हाला जशी टेस्ट वाटते तसे आम्ही ते पोस्ट करतो. तसं या इनिशिएटिव्हमध्ये सगळ्यांचा तेवढाच वाटा आहे सगळ्या टीम मेंबर्सचा. सुरुवात जी झाली आमची ती अगदी छोट्यापासून होती पण जे आमचे ग्रुप ॲडमिन आहेत त्यांचं जे या बाबतीतलं फोर्स होतं की आपल्याला आता या फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे त्यांनी आम्हाला सगळ्यांना धरून ठेवलं जेणेकरून आम्ही इतकं पुढे जाऊ शकलो. आणि आता आमच्या आहेत 18,000 फॉलोअर्स पण आता आम्हाला हे 18,000 म्हणजे कसे 1,80,000 होतात कसे त्याच्यापेक्षा पुढे जातो हे करायचं आहे. तर आमचं नव्याने जे ॲप तयार होतो आहे ते ॲप आपण देणार आहे की जे की सोशल मीडियावरती आपण जसं पोस्ट टाकतो त्याचप्रमाणे आपण हॉटेलर्स जे कन्झ्युमर्स आहेत आणि जे सप्लायर्स आहेत या तिघांना कनेक्ट करण्याचा आपण नवीन ॲप चालू करतो आहे. तर त्या ॲप आपला जे इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर पेज आहे त्याच्यावरती आपण ते ॲप कसं आहे काय आहे याचं आपण माहिती देणार आहे. त्या ॲपनी असं होईल की एखादा माणूस आपल्याला काय जेवायचं आहे केटरिंग आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्यामध्ये एकमेकांशी कनेक्ट होतील. सोलापूर फूड जे इंस्टाग्राम पेज आहे किंवा फेसबुक पेज आहे त्याच्यावर फूड्स जे काही तुम्ही ज्या ज्या ठिकाणी नवीन व्हिजिट करता त्या ठिकाणी त्या फूड्सचे तुम्ही अपडेट्स देतात त्या ठिकाणी तुम्ही सोलापूर्स कंटेंट्सचा वापर करतात त्याबद्दल काय सांगाल? एकंदरीत आपल्याजवळची गोष्ट म्हटलं की माणसाला प्रत्येकाला जिव्हाळा असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण एका डिशचं डिस्क्रिप्शन लिहित असतो त्यावेळेस सोलापुरी भाषा आणि सोलापुरी टच जर दिला तर त्या अनुषंगाने त्याला जिव्हाळा वाटतो ती वाचायला गोष्ट. म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये ओ अण्णासारखं वापरलं जातं एकमेकांमध्ये कम्युनिकेशन करताना. जर तिथे मी म्हटलं की नाही हे असं आहे ती गोष्ट जर मला सांगायची असेल तर मी कसं सांगेन की नाही हो अण्णा म्हटलं ना ती जास्त प्रभावी पडेल ती गोष्ट. आणि सोलापुरी टच एकंदरीत जसं नावातच आपल्या सोलापुरी फूड आहे त्याचप्रमाणे आपण सोलापुरी टच आपण आपल्या कंटेंटमध्येही देतो हीच गोष्ट मला सांगायची. प्रथमतः आमच्या टीमकडून इन सोलापूर न्यूजला आभार आणि आमच्या पेजला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, फॉलो करा. धन्यवाद. ही होती सोलापूर फूडची टीम. सोलापुरातील ह्या युवकांशी आपण आज संवाद साधलेला आहे. भविष्यात त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यात म्हणजे घेतलेल्या आहोत. युवागिरी या कार्यक्रमाचा हाच उद्देश आहे की सोलापुरातील जे युवक आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न एक छोटासा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो. त्याच निमित्तानं आज आपल्यासोबत सोलापूर फूडची टीम होती त्यांच्याशी आज आपण गप्पा मारलेल्या आहेत. पुढील भागात आपण अशाच नवीन युवकांसोबत गप्पा मारणार आहोत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा युवागिरी. नमस्कार.